आई कुठे काय करते या मालिकेतील मिलिंद गवळी म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके अनिरुद्ध यांनी सोशल मीडियावर रंगपंचमीच्या निमित्ताने काय आठवणी शेअर केल्या. या पोस्ट मध्ये ते म्हणतात, रंगपंचमी शेवटी आठवण राहतात, प्रेमाची माणसे आपल्याला सोडून जातात आणि मग ठेवून जातात छान आठवणी, सप्तरंगी आठवणी. त्याच आठवणीवर आपल्याला आपलं आयुष्य जगण्याची उमेद मिळते. आयुष्य बेरंग नाही तर खूप रंगीबिरंगी आहे. एकमेकांवर प्रेम करावे, सगळ्यांचं चांगलं चितावं, लोकांनी जितकी मदत करता येईल तेवढी मदत करावी, लोकांच्या आयुष्यात रंग भरावे. अशाच पद्धतीने माझी आई तिचं आयुष्य जगली. रंगपंचमीच्या दिवशी तिची खूप म्हणजे खूप आठवण येते. माझ्या आजूबाजूला ज्या ज्या मावली आहेत त्या सगळ्यांच्या रूपात माझी माय माझ्या आयुष्यामध्ये रंग भरत असते. जर तुमची माय माऊली तुमच्या जवळ असेल तर तुम्ही जगात सगळ्यात भाग्यवान आहात. रंग भरा तिच्या आयुष्यात. आजच्या दिवशी रंग लावा तिच्या गालाला. तिच्या आशीर्वादाने तिचं आयुष्य सुख शांती समृद्धी आरोग्याने रंगून जाईल. या पोस्ट मधून एक ऊर्जा नक्कीच प्रत्येकाला मिळतीये. सो तुम्ही देखील तुमचं आयुष्य रंगीबिरंगी नक्कीच करा. सो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कसबसाठी फॉलो करा esaka.com. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.